या ठिकाणी आज विशेष एक छोटासा कार्यक्रम या महासमुद्राच्या काठावर उभं राहून चैत्यभूमी शेजारी जिथे समुद्राच्या लाटा जोरजोराने येत आहेत याच ठिकाणी बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना लाखो लाखो अनुयायांच्या वतीने आदरांजली अर्पण करण्यात आली आणि त्यानंतर आपल्या समाजातील सर्व लोक जे विशेष काम करणारे असतात या ठिकाणी येऊन त्यांच्या कुटुंबातील प्रिय व्यक्तींच्या अस्थि या चैत्यभूमीच्या बाजूला आणून ते त्यांना विसर्जित करीत असतात. आमच्या सर्वोदय महाबुद्ध विहार तिलकनगर चेंबूर भिक्खू संघा युनायटेड बुद्धिस्ट मिशन यांच्या आणि सर्वोदय महाबुद्ध विहाराच्या एक मोठ्या कार्यकर्त्या ट्रस्टी भिक्खू संघा युनायटेड बुद्धिस्ट मिशनच्या ट्रस्टी अशा महाउपासिका अनुराधा रोकडे मॅडम त्यांचा मुलगा हा चिराग उमाकांत रोकडे यांचं काल छोट्याशा एका हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्याचा शॉक सर्वांना बसला. विशेष म्हणजे आमच्या सर्वोदय महाबुद्ध विहारातील सर्व लोक भिक्खू संघा युनायटेड बुद्धिस्ट मिशनचे सर्व ट्रस्टी कार्यकारिणी आणि सर्वांना ते निज ऐकून अतिशय वाईट वाटलं. परंतु बऱ्याचशा गोष्टी आपल्या हातच्या नसतात. आज या बाबासाहेबांच्या जन्मदिनी चिराग उमाकांत रोकडे यांच्या अस्थि या समुद्रामध्ये सोडण्यासाठी त्यांची कुटुंबीय मंडळी आलेली आहे. मी सुद्धा या ठिकाणी एका शासकीय कार्यक्रमामध्ये या ठिकाणी उपस्थित होतो. सर्व ते थांबले होते आणि तो कार्यक्रम शासकीय कार्यक्रम संपला. यानंतर आता चिराग उमाकांत रोकडे यांच्या अस्थि या समुद्रामध्ये त्यांच्या मुलांच्या हस्ते त्यांचा मुलगा हा तमग्न चिराग रोकडे यांच्या हस्ते त्यानंतर त्यांचे बंधू सचिन उमाकांत रोकडे त्यांची पूर्ण कुटुंबीय मंडळी आणि त्याबरोबरच सर्व उपस्थित उपासक उपासिका हे सर्व या ठिकाणी त्या अस्थिचं विसर्जनासाठी तिथे उपस्थित आहेत. आता या अस्थिचं विसर्जन हे या महासागरामध्ये केलं जात आहे. तर ह्याच्या अस्थी आहेत ही त्यांची कुटुंबीय मंडळी आहे. रोकडे मॅडम अनुराधा उमाकांत रोकडे सचिन उमाकांत रोकडे आणि विशेष चिराग रोकडे यांचा मुलगा तमग्न चिराग रोकडे त्यानंतर त्यांची सर्व कुटुंबीय मंडळी या ठिकाणी आहे. तसेच अरविंद निकाळजे या ठिकाणी आहेत आणि सर्वांच्या वतीने आज या अस्थिचं विसर्जन या ठिकाणी केलं जात आहे. प्रथम वंदना म्हणून अस्थिचं विसर्जन केलं जाईल. मी म्हणेन तसं हात जोडून सर्वांनी वंदना म्हणा. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. तीन वेळा म्हणा नमः. कॅनिटा रोकडे हा चिराग रोकडे यांच्या सुज्ञ पत्नी त्या या ठिकाणी आहेत. तसेच नंदा कसबे या ठिकाणी आहेत. तसेच तेजस्विनी रोकडे आणि रोकडे कुटुंब त्यांची सर्व मुलं या ठिकाणी सर्व आहेत.
हा चिरागचे काका वगैरे सर्व मंडळी या ठिकाणी आहे. तर त्यांना एक असर जे अस्थीचं विसर्जन करते वेळी एक छोटीशी वंदन म्हणून विसर्जन केले जात आहे. म्हणा नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. तीन वेळा म्हणा नमो. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयं कि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं कि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयं पि संघं शरणं गच्छामि तृतीयं पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयं पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयं पि संघं शरणं गच्छामि पानाति पाता वेरमणी शिक्षापदं समादियामि. अदिन्नदाना वेरमणी शिक्षापदं समादियामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणी शिक्षापदं समादियामि. मुसावादा वेरमणी शिक्षापदं समादियामि. सुरामीरयमज्जपमादट्ठाना वेरमणी शिक्षापदं समादियामि. साधु. तीन वेळा साधु साधु म्हणा. हां आता कुटुंबियांनी पुढे जाऊन अस्थीचं विसर्जन करा. जा कुटुंबियांनी पुढे जा. हां जा जा सचिन जा कुटुंबियांनी जा. डोक्यावर काय ठेवून जा. ठीक ठीक. हां हां नाही जास्त नाही नाही मुलांना काय ना पहिले पहिले आपण थोडं काय थोडं तुम्ही करा तो नेऊ सोडून ना. हां आपण थोडं तुमच्या हाताने घ्या नंतर त्याच्या हातात द्या. हां घ्या झालं. घ्या घ्या घ्या. हां काय खोलून घ्या ना खोलून घ्या तुम्ही. काय करा माहिती का जनरली तुम्ही हे पाण्यामध्ये ठेवून द्या. हां म्हणजे ते तुम्ही अस्थी केली त्यानंतर त्याच्या हे जे असते ना हा मुलगा फार हात मध्ये टाकतो. हां तिथं परत बाहेर आहे. पाच पंधरा वर्ष मध्ये ठीक आहे ठीक. तुमच्या हस्ते जा ना भाऊ द्या. हां घ्या घ्या तुम्ही सगळ्यांना भाव ना फुलं घ्या 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 फुलं बा सगळ्या घ्या घ्या सगळ्यांनी. हां घ्या कुटुंबियांनी सगळ्यांनी फुलं पहा. हां घ्या घ्या. एकदम पाण्यात लावून दे फक्त तीनदा असं पाण्याला लाव. एकदा पाण्याला टच कर त्यांच्याकडे तू सांग रे त्याला. घ्या. हा घ्या आता कलश देऊन टाका त्यांच्या हातकडे देऊन टाका. तिथे श्रुतिका रोकडे आहे. त्यानंतर नाव सगळ्यांनी सांगा तुमचे किती नाव. विठ्ठल रोकडे. विठ्ठल रोकडे आहेत. अशोक रोकडे आहेत. अनुराध कसबे. आणखी श्रुतिका रोकडे. खुशांतिका रोकडे. हा तिसे रोकडे. हा तंबग्न रोकडे. ही सर्व मंडळी या ठिकाणी आहेत. ज्या तुम्ही कुटुंबियांनी सोडून द्या. कुटुंबियांनी कुटुंबियांनी इथं सोडा नंतर त्यांच्या हातात. बस बस.
घ्या त्यांच्या हातात द्या, त्यांच्या हातात द्या आता. हा तो लांब जाऊन सोडेल ना, बस तुम्ही हा चालेल ठीक हा सांभाळून हा ठीक. साधू म्हणा सगळ्यांनी, साधू 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 साधू.